चला क्लियर सर्व ऑडियो व्हिडिओ पीपीटी बनवण्यामध्ये खूप वेळ गेला. मला जेवढं शेअर करता येतील तेवढ्या ग्रुपवरती मी केलेलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही शेअर करा लवकरात लवकर लिंक. पीपीटी बनवून आणि त्या सर्व गोष्टी मॅनेज करण्यामध्ये वेळ गेला. सो तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल जेवढ्या ग्रुपवरती शेअर करता येईल तेवढ्या याच्यावरती शेअर करा. लगेचच एक 5 मिनिटमध्ये आपण स्टार्ट करूयात. व्हेरी इंटरेस्टिंग आजचा टॉपिक आहे. ठीक आहे, ॲपल आणि ॲपल सोबत सोबत ज्याच्यावरती क्वेश्चन्स येतात ग्रेप टॉपिक म्हटला की ग्रेपच्या डिसऑर्डर आणि डिसीजेस याच्यावरती कंटिन्युअसली क्वेश्चन राहतो ते टॉपिक आज आपण इथं कव्हर करूयात. ओके चलो, सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं स्वागत. हॉर्टिकल्चर हा जो सब्जेक्ट आहे हा पाहिल्याशिवाय किंवा पिक्चर फॉर्ममध्ये जेवढा समजेल तेवढा फक्त बोल. क्लिअर. ओके, एक दोन अनाउन्समेंट आपल्या टेस्ट सिरीजच्या बाबतीतचे आहेत. टेस्ट सिरीजमध्ये जे आहे परवा दिवशी रजिस्ट्रेशन स्टॉप होऊन जाईल आणि त्यामध्ये मी जसं अनाउन्समेंट केली की 100 त्याच्यामध्ये मी कॅन्डिडेट घेणार नाही. याच्यामधचं सगळ्यात बेसिक रिझन हे आहे, मी जे अनाउन्समेंट केलेली आहे की त्याच्यामध्ये माझी पर्सनल गायडन्स विद्यार्थ्यांना राहणार आहे. ते जर 100 जास्त जर विद्यार्थी गेले तर मला मॅनेज करणं सोपं होईल आणि मी त्याच गोष्टी करतो ज्या माझ्याकडून होतील आणि ज्या प्रॉमिस माझ्याकडून पाळले होतील. ठीक आहे, त्यामुळं तेवढेच विद्यार्थी घेणार, त्याच्या व्यतिरिक्त एकही विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये अलाउड नसेल. त्यामुळं जो ज्यांनी कुणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी पेमेंट लवकरात लवकर करा, ज्यांनी केलेले नसेल त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन फॉर्ममध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस येतात की सर पेमेंट द्यायला डिले होईल, पण आमचं ॲडमिशन कन्फर्म ठेवा. त्या विद्यार्थ्यांनी काळजी नाही करायची आहे, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा करा, फक्त सीट कन्फर्म करायला मला सांगायला विसरू नका. ठीक आहे, 100 जर गेले तर मी घेणार नाही. दिस इज ऑल अबाउट आवर टेस्ट. राहती गोष्ट की यापुढचं टेस्टच्या बाबतीत कसं आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्यावरती एक डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ येईल. ॲपवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, टेस्ट कशा कंडक्ट होणार आणि काय शेड्यूल असेल हे त्याच्यामध्ये डिटेल मी सांगेल आणि त्याच्यामध्ये बोलेल. ठीक आहे, आता लेक्चरचा टाईम आहे तर आपण लेक्चरवरतीच फोकस करूयात. सांगणार आहे डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी येईल. स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, आता लेक्चर आहे तर लेक्चरवरती फोकस करूयात. राईट, चलो, व्हेरी गुड. तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर लिंक शेअर करा, कारण माझीकडून आज शेअर नाही झाली आहे. एव्हरीथिंग इज ओके, ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे, दिसतोय. चला स्टार्ट करूयात. ॲपलच्या बाबतीत स्टार्ट करण्या अगोदर गोष्टी क्लिअर करतो की एक्झाम्पल ॲपलवरती काय क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲपलचे डिसीजेस आणि डिसऑर्डर व्यवस्थित करायच्यात. इथे सोबत सोबत तुमचं हॉर्टिकल्चर आणि पॅथॉलॉजी सब्जेक्ट कव्हर होईल. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी, ॲपलच्या बाबतीमध्ये जे काही ॲपलचे रूट स्टॉक आहेत त्या ॲपलच्या रूट स्टॉकवरती एक क्वेश्चन येतो आणि सोबत सोबत व्हरायटीजवरती एक क्वेश्चन येतो. ठीक आहे, एवढं ॲपलच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे किंवा हे ॲपलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. बाकी जे काय आहेत वन लाईन ऑब्जेक्टिव्ह वगैरे हे तुम्हाला इथे क्लिअर होतील. ओके चलो, सर्व क्लिअर, स्टार्ट करायचं. ऑल इज वेल. व्हेरी गुड, चल दिस इज इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट ॲपल. ॲपलच्या बाबतीत तुम्हाला फक्त एकच कॉमन नेम माहिती आहे, 101% सांगतो, एकच कॉमन नेम तुम्हाला माहिती आहे. जसं मँगोचं काल बाथरूम फ्रूट माहिती होतं परत अँबॅसेडर फ्रूट ऑफ इंडिया माहिती नव्हतं, तसं फक्त किंग ऑफ टेम्परेट फ्रूट एवढं आपल्याला माहिती आहे. पण सोबत सोबत हे कॉमन नेम लक्षात ठेवा, ॲपलला सिम्बॉल ऑफ हेल्थसुद्धा म्हणतात आणि ॲपलला प्रीमियर फ्रूट ऑफ द वर्ल्ड. हे दोन कॉमन नेम तुमच्यासाठी नवीन आहेत. कुठले?
सिंबॉल ऑफ हेल्थ अँड प्रीमियर फ्रूट ऑफ द वर्ल्ड, हे दोन ॲपलचे नाव आहेत. किंग ऑफ टेम्परेट फ्रूट, फर्स्ट इयरचा विद्यार्थी सुद्धा याचा आन्सर देतो आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळणार नाही, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळणार आहे, रँक मिळणार आहे सिंबॉल ऑफ हेल्थ अँड प्रीमियर फ्रूट ऑफ द वर्ल्ड. हे जर आलं तर कॉमन विद्यार्थ्यांना हे येणार नाही आणि तुम्हाला हा ऑब्जेक्टिव्ह आला पाहिजे. क्लिअर? चला, आता जेवढे टेम्परेट फ्रूट आहेत वर्ल्डमध्ये ग्रोन केल्या जातात, ऑब्व्हियसली त्या सर्वांमध्ये ॲपल टॉप मोस्टला आहे. ओके, आता ॲपल बाउल कशाला म्हणतात? ज्या एरियामध्ये, ज्या स्टेटमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन होत असते एखाद्या फ्रूट क्रॉपचं, त्याला असं म्हणतात की ॲपल बाउल किंवा ॲपल बास्केट, तर हिमाचल प्रदेशला म्हणतात. ठीक आहे, आता जेवढे फ्रूट्स आहेत, जेवढे फ्रूट्स क्रॉप आहेत, त्या फ्रूट्स क्रॉपमध्ये सर्वात जास्त स्टोरेज लाईफ ही ॲपलची आहे. इमॅजिन करा, आपल्या घरामध्ये आपण मँगो आणला, मँगो लवकर खराब होतो. बनाना जर आणले तर बनानाही लवकर 3-4 दिवसांमध्ये होतात. कस्टर्ड ॲपल जरी आणलं तरी कस्टर्ड ॲपल खराब होऊ शकतं. पपई जरी आणली तरी पपई 2-3 दिवसांमध्ये लगेच खराब होईल. परंतु ॲपल असं आहे की ते आपण कितीही 7-8 दिवस घरामध्ये जरी स्टोअर केलं, त्यातले त्याच आपण फ्रीझिंग कंडिशनला जर ठेवलं, फ्रीझरमध्ये वगैरे जर ठेवलं, तर त्याची सेल्फ लाईफ किंवा स्टोरेज लाईफ ही जास्त असते. त्यामुळे जेवढे फ्रूट क्रॉप आहेत त्या सर्वांमध्ये लॉंग स्टोरेज लाईफ ही ॲपलची आहे. ऑब्जेक्टिव्ह: ॲपल बाउल, हिमाचल प्रदेश, प्रीमियर फ्रूट ऑफ द वर्ल्ड, सिम्बॉल ऑफ हेल्थ अँड किंग ऑफ टेम्परेट फ्रूट. दिस इज इंट्रोडक्टरी ऑब्जेक्टिव्ज अबाउट ॲपल. टॅक्झोनॉमीमध्ये सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा आहे. टॅक्झोनॉमीमध्ये सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा जो मी सांगेल सुरुवातीला, तो आहे ॲपलमध्ये कुठली शुगर राहते. ठीक आहे, ॲपलमध्ये कुठली शुगर असते? तर ॲपलमध्ये सॉर्बिटॉल. ठीक आहे, ऑब्व्हियसली क्वेश्चन फ्रेमवर्क होऊ शकतो कारण स्वीट इन नेचर आहे, खायला गोड लागतं, तर शुगर कुठली आहे असं विचारू शकतात. तर सॉर्बिटॉल नावाची शुगर आहे. ठीक आहे, आता बाकीचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे. कॉमन नेम, बॉटनिकल नेम, बॉटनिकल नेम आहे मॅलस डोमेस्टिका. ब्लर हे पाठीमागं दिसत असेल, स्क्रीनवरती जर ऑल इज वेल असेल, स्क्रीन जर व्यवस्थित दिसत असेल तर नो प्रॉब्लेम. ब्लर थोडंसं ते आहेच टेक्निकल प्रॉब्लेम. ठीक आहे, एक दोन मिनिट. स्क्रीन दिसते का? पाठीमागं जे दिसत असेल स्क्रीनच्या ते ब्लर दिसत आहे, ते स्क्रोलिंगमध्ये दिसतंय तुम्हाला. बाकी स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते का? तेवढं एकदा सांगा, स्क्रीन व्यवस्थित दिसते हे जे काय आहे ह्याच्यावरती? ब्लर स्क्रीन दिसते. ओके, बाकीचं ह्याच्यावरचं क्लिअर दिसत असेल. सो याला काय सोल्युशन करता येईल किंवा काय? ठीक आहे, मी थोडंसं क्लोज ठेवतो आणखी याला, म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित दिसेल. आता दिसतंय व्यवस्थित? स्क्रीन तेवढीच दिसते का? स्क्रीन तेवढी दिसते आता व्यवस्थित? तेवढं सांग, पाठीमागचं ब्लर तेवढं त्याला निग्लेक्ट करा. क्लिअर दिसतंय? चला, एकदम व्यवस्थित दिसतंय आता. चला, ओके, चला. आता मी तुम्हाला दिसणार नाही परंतु आवाज आणि कर्सर व्यवस्थित असेल त्यामुळे लक्ष द्या. चला, कॉन्सन्ट्रेट करा, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. बॉटनिकल नेम आहे मॅलस डोमेस्टिका. हे जे ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह जेवढे आहेत हे लक्षात ठेवायचे असतात. ठीक आहे, कारण ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. कन्सेप्ट जिथे आहे तिथे मी तुम्हाला सांगणार की इथे कन्सेप्ट आहे आणि हे लक्षात ठेवायचे. क्लिअर? फॅमिली आहे रोझॅसी. सब फॅमिली जर विचारली ॲपलची असा क्वेश्चन येऊ शकतो. आपण गडबडीमध्ये हेच करतो, एक्झाममध्ये आपल्याला माहिती नसतं. ठीक आहे, जसं मी मागे तुम्हाला सांगितलं, कल्टिवेटेड बनानाचं जर सायंटिफिक नेम आलं तर वेगळं आहे आणि फक्त बनानाचं सायंटिफिक नेम विचारलं तर वेगळं आहे. तसं आपण पाठ करतो वेळेस ही फॅमिली पाठ करतो आणि क्वेश्चनमध्ये फक्त सब फॅमिली असा एखादा क्वेश्चन जर आलेला असेल तर तिथं आपली गडबड होऊ शकते. मॅलोडी जी आहे त्याची सब फॅमिली आहे. क्रोमोझोम नंबर जो आहे तो 34 आहे. ठीक आहे, क्रोमोझोम नंबर किती आहे ॲपलचा? 34. फ्रूट टाईप आहे पोम. आणि शुगर जी आहे ही सॉर्बिटॉल शुगर ॲपलमध्ये प्रेझेंट असते. सॉर्बिटॉल, ओके, गॉट इट.
आता इडिबल पार्ट जो आहे तो इडिबल पार्ट आहे मेजोकार्प। हे बघा इथे सीड आहे, सीडच्या बाजूला जे आहे हे एंडोकार्प आहे आणि हे जे फ्लेशी दिसते, हे फ्लेशी स्ट्रक्चर दिसते हे आहे मेजोकार्प आणि हे ॲपलचं खातो। काही काही लोक हे बिया पण खातात आणि बियाच्या बाजूचं जे आहे हे सुद्धा खातात, ठीक आहे, आहेत कम्युनिटी आहे तशी पण खाणारी। काही लोक ॲपलची जी ही आहे कवर जी आहे ती खात नाहीत, काही लोक खातात, पण मेजर पार्ट कुठला आहे मेजोकार्प आहे, ठीक आहे। तुमच्या माहितीसाठी बनाना जो आहे, बनाना बनानाच्या जे काही हे आहेत, बनानाचे जे काही टक्र आहेत त्याच्यामध्ये जेवढं न्यूट्रियंट आहे तेवढं बनाना फ्रूटमध्ये नाही, फ्लेशीमध्ये, ठीक आहे। त्यामुळं बनाना कधी खातेवेळी जर प्रिपेअर जर खाता आला तर व्यवस्थित त्याच्यासोबत नाही खायचं, परंतु आतमधलं जे काही फ्लेशी स्ट्रक्चर असेल त्याच्यासोबत ईट करायचं, म्हणजे आणखी हेल्दी होतं। तसंच याच्या बाबतीत आहे शेवगा, मोरिंगा ओलिफेरा, त्याच्या बाबतीतसुद्धा आहे जेवढं शेवग्याच्या शेंगांमध्ये जेवढे न्यूट्रियंट नाही आहेत, व्हिटॅमिन ए कंटेंट, तेवढं त्याच्या लिव्जमध्ये आहे, ठीक आहे। आणि कधी पण बऱ्याचशा ठिकाणी याचं जे आहे मोरिंगा ओलिफेरा त्याचे जे लिव्ज आहेत ते लिव्ज धपाटे म्हणून घरामध्ये यूज केल्या जातात, कारण त्याच्यामध्ये शेंगांपेक्षा जास्त न्यूट्रियंट ए आहे, व्हिटॅमिन ए आहे, ठीक आहे। दिस इज जनरल थिंग्स आहेत, इडिबल पार्ट लक्षात ठेवा। मेजोकार्प जर ऑप्शनमध्ये नसेल तर फ्लेशी थॅलॅमस जर दिलेला असेल, हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे फ्लेशी थॅलॅमस आहे आणि हे त्याचा इडिबल पार्ट आहे, क्लिअर। एरिया प्रोडक्शनच्या बाबतीत ॲपल जे आहे, ॲपल हे ॲपल बाउल जे आहे ते हिमाचल प्रदेश आहे, तेवढं त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा। हां, या व्हरायटीज व्यवस्थित बघायच्यात, पिक्चर सोबत सोबत पूर्ण व्हरायटी जे आहेत मार्केटमध्ये अशाच व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात। मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिले ॲपलच्या एवढ्याच कलरचे ॲपल तुम्हाला बघायला मिळतील। आता त्या कुठल्या व्हरायटी आहेत जनरली आपण आयडेंटिफाय नाही करू शकत, परंतु इथं फक्त व्हरायटीचं नेम लक्षात नाही राहणार, त्यामुळे इमेजेस सोबत मी इथे ठेवलेले आहेत। बघा ही जी व्हरायटी अशी जी दिसते ही आमरी आमरी व्हरायटी आहे, ही एकदम बघा रेड दिसते एकदम, ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटीज बघा इथे ही रेड दिसते, तर ही आहे रेड डिलियस, रेड डेलिशियस। आणि हा गोल्डन कलर दिसतोय तर ही आहे गोल्डन डेलिशियस, डेलिशियस म्हणजे एकदम चवदार वगैरे, ठीक आहे। आणि ही जी आहे ग्रॅनी स्मिथ, एकदम ग्रीनिश टाईपची जी दिसते ती ग्रॅनी स्मिथ आहे। आणि ही बघा ही व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवायची, पिंक लेडी इज अन व्हरायटी ऑफ असा क्वेश्चन येतो, ही पिंक व्हरायटी आहे, पिंक लेडी व्हरायटी आहे ॲपलची, ठीक आहे। मॅकिनटॉश बघा असा ॲपल आपण बऱ्याचशा वेळेला मार्केटमध्ये बघतो, ठीक आहे। मॅकिनटॉश ही व्हरायटी आहे, ही बऱ्याच एक्झामला विचारलेली आहे, मॅकिनटॉश इज अन व्हरायटी ऑफ, तर ती ॲपलची व्हरायटी आहे, ठीक आहे। आणि ही एक मार्केटमध्ये जास्त आपल्याला दिसतात ॲपल असे, तर ही आहे कॉटलँड, कुठली आहे ही कॉटलँड व्हरायटी बघा, आमरी, रेड डिलिशियस, गोल्डन डिलिशियस, ग्रॅनी स्मिथ, मॅकिनटॉश, पिंक लेडी, स्टार्कलिंग डिलिशियस आणि कॉटलँड। ह्या डेलिसियस म्हटलं की तुमच्या लक्षात राहतील, तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, मॅकिनटॉश लक्षात ठेवायचं आहे, पिंक लेडी लक्षात ठेवायचं आहे आणि ग्रॅनी स्मिथ लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे बाकीचे नाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षात राहतात आणि क्वेश्चन तिथं स्कोरिंग होणार नाही, स्कोरिंग पिंक लेडीमध्ये होणार, मॅकिनटॉशमध्ये आणि ग्रॅनी स्मिथमध्ये होणार, ठीक आहे। दीज आर द व्हरायटीज ऑफ ॲपल, गॉट इट। आणखी एक बघा, ही जॉनाथन आणि लिबर्टी ह्यासुद्धा व्हरायटी बऱ्याच एक्झामला विचारलेल्या आहेत, ठीक आहे। याच्यावर सरळ साधा सिम्पल क्वेश्चन येतो बरं का, कन्फ्यूज नका हो, बाकी स्पेसिफिक कॅरेक्टर जे व्हरायटीचे आहेत ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत, परंतु असे फक्त ह्या व्हरायटी ॲपलच्या तेवढं लक्षात राहू द्या। लिबर्टी ही सुद्धा बऱ्याच एक्झामला विचारले, लिबर्टी ही व्हरायटी कशाची आहे, ठीक आहे। जॉनाथन ही व्हरायटी कशाची आहे, येल्लो न्यूटन ही सुद्धा ॲपलची व्हरायटी आहे, ठीक आहे। आणि विंटर बनाना स्पेसिफिकली हे लक्षात ठेवा, ठीक आहे। विंटर बनाना इज अन व्हरायटी ऑफ असा क्वेश्चन येईल आणि पहिलंच ऑप्शन बनाना दिलेला असेल, विद्यार्थी म्हणतील अरे रे ह्याच्यात क्वेश्चनमध्ये याच्या नावातच आन्सर दिलेलं आहे आणि ते आन्सर मारतात आणि मग नंतर कन्फ्यूज होतात। विंटर बनाना इज अन व्हरायटी ऑफ ॲपल असं लक्षात ठेवायचं, लिबर्टी ॲपलची व्हरायटी, जॉनाथन ॲपलची व्हरायटी, येल्लो न्यूटन ॲपलची, पिंक लेडी ॲपल, ठीक आहे, मॅकिनटॉश ॲपल, क्लिअर। व्हरायटीज समजल्या कशा दिसतात बघा, हे विंटर बनाना अशी व्हरायटी दिसते, क्लिअर। चला, व्यवस्थित दिसती स्क्रीन व्यवस्थित दिसती आणि सर्व समजते, व्हरायटीज आले लक्षात, कोणत्या लक्षात ठेवायच्या, कोणत्या कमी लक्षात ठेवायच्या, क्वेश्चन कसा आणि कोणता येऊ शकतो हे सुद्धा सांगितले, क्लिअर झालं।
परत एकदा रीड करून घ्या विथ पिक्चर्स. अमरी, मॅकिनटॉस, पिंक लेडी, ग्रॅनी स्मिथ, कॉर्टलँड, हे अवघड अगोदर लक्षात ठेवायचे. कधी पण व्हरायटी रिमेंबर करताना अवघड व्हरायटी अगोदर लक्षात ठेवायचे, कारण सोप्या सगळ्यांच्या लक्षात राहतात आणि आपल्यासारखे 7 ते 7,500 विद्यार्थी पेपर देत असतात, त्यामुळे स्कोरिंग तिथे होत नसते. स्कोरिंग अवघड ऑब्जेक्टिव्हमध्ये स्कोरिंग होत असते. पिंक लेडी, ग्रॅनी स्मिथ, मॅकिनटॉस, कॉर्टलँड, विंटर बनाना, लिबर्टी अँड जॉनाथन ह्या मोस्ट IMP व्हरायटीज आहेत. आता काही स्पेसिफिक व्हरायटी आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स बघूयात. रेड डेलिशियस, कलरच बघा कसा आहे. रेड डेलिशियस एकदम डार्क रेडिश कलर आहे, ठीक आहे. तर ही रेड डेलिशियस व्हरायटी जी आहे स्पेसिफिकली हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि मिड सीझन व्हरायटी आहे. याच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवा, रेड डेलिशियस आहे मिड सीझन आणि हिमाचल प्रदेश. त्यानंतर गोल्डन डेलिशियस, कलर बघा कसा आहे. गोल्डन गोल्डन जी आहे हे लेट आहे. तर कसं लक्षात ठेवायचं, गोल्डन जे आहे, गोल्डन सोन्याचा कलर कसा असतो, गोल्ड, ठीक आहे, सोनेरी कलर. सहजासहजी सोनं भेटत नाही, सहजासहजी गोल्ड मिळत नाही, त्यामुळं गोल्डन डेलिशियस ही लेट सीझन व्हरायटी आहे. वा सर काय ट्रिक आहे, गोल्ड सहजासहजी भेटत नाही, लेट भेटतं, लवकर भेटत नाही, मिडलाही भेटत नाही. जेव्हा म्हातारं होत राहतं माणूस, पैसे जास्त येतात तेव्हा होतं, त्यामुळं गोल्डन डेलिशियस ही लेट सीझन व्हरायटी आहे. जम्मू काश्मीरला सुद्धा जाणं लवकर पॉसिबल होत नाही, खूप वेळ लागतो, त्यामुळं लेट सीझन. गोल्डन डेलिशियस लेट सीझन जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश, क्लिअर. हां, हे चौभाटिया अनुपम, ह्या बरेचसे दुसऱ्यासुद्धा व्हरायटी आहेत. ह्या चौभाटिया रेड वगैरे ह्या उत्तर प्रदेशमधली व्हरायटी आहे, ठीक आहे. ही व्हरायटी आहे चौभाटिया अनुपम, ही उत्तर प्रदेशमध्ये ग्रोन केली जाते. हे फक्त हे आता खालची जी व्हरायटी आहे त्याबाबत एवढं अगोदर लक्षात ठेवा की ॲपलची व्हरायटी आहे. नंतर कॅरेक्टर लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे, लाल अमरी इज अन व्हरायटी ऑफ ॲपल. सुरुवातीला असं लक्षात ठेवा, मग बाकीचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, ठीक आहे. लाल अमरी इज अन व्हरायटी ऑफ ॲपल, ठीक आहे. आणि ही क्रॉस आहे रेड डेलिशियस आणि अमरी, ठीक आहे. रेडचं लाल झालं, अमरीचं अमरी तसंच ठेवलं, म्हणून लाल अमरी ही सुद्धा ॲपलची व्हरायटी आहे, असं स्पेसिफिक कॅरेक्टर तिचं आहे, क्लिअर. हे रूट स्टॉक आहेत, हे रूट स्टॉक आहेत. आता मी जसं सांगल तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन काय येतो ते लक्षात ठेवायचं आहे. रूट स्टॉकच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन लक्षात ठेवायचं आहे, बाकीचा नाही लक्षात ठेवले तरी चालतील. पहिला हा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला एक्झामला विचारतात अल्ट्रा डॉर्फ रूट स्टॉक ॲप ॲपल. अल्ट्रा डॉर्फ एकदम डॉर्फ कुठला आहे, तर तो आहे M27. कुठला आहे क्वेश्चन, सर्वात जास्त विचारण्याचे चान्सेस जर रूस्टॉकवरती क्वेश्चन जर आला तर पहिले हा क्वेश्चन येतो, अल्ट्रा डॉर्फ रूस्टॉक कुठला आहे, तर तो आहे M27. आणि हा क्रॉस कशाचा आहे, हा सुद्धा बऱ्याच एक्झामला विचारतात. M27 हा अल्ट्रा डॉर्फ रूस्टॉक आहे आणि तो क्रॉस आहे M13 × M19. काय काय, M13 & M19, ठीक आहे. खाली आहे ते, खाली आहे, मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा फक्त, खालचे ते स्क्रीनवरती दिसत नसेल, क्लिअर. हा इथे आहे बघा, हा दिसला खाली, अल्ट्रा डॉर्फ आहे M27 आहे आणि क्रॉस आहे M13 × M9, सुटेबल फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग, ओके. आता दिसत असेल. आता दुसरा लक्षात ठेवायचं आहे, डॉर्फिंग रूस्टॉक जर विचारलं डॉर्फिंग, तर M9 आहे, M9. आणि हे जे M आहे हे काय, मॅलिंग मॅरटॉन, ह्या याचा लॉंग फॉर्म काय, मॅलिंग मर्टॉन, MALLINGMERTON, मॅलिंग मॅरटॉन ह्या MMचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे. क्वेश्चन काय विचारतात, अल्ट्रा डॉर्फ कुठला आहे, त्याचा क्रॉस कुठला आहे ते विचारतील, डॉर्फिंग कुठला आहे, M9 आहे. आणि दुसरा एक क्वेश्चन विचारतात की उली ॲफिडला रेझिस्टंट कुठला आहे, तर M4, M7 & MM106, क्लिअर. एवढ्या पद्धतीचे ॲपलच्या रूस्टॉकवरती क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. आणि हे मॅलिंग मॅरटॉन जे आहे, हे मॅलिंग मॅरटॉन हे फॉरेनमध्ये एक ॲपलचं रिसर्च स्टेशन आहे, स्पेसिफिकली त्या रिसर्च स्टेशनला उली ॲफिडला रेझिस्टंट रूस्टॉक डेव्हलप करतात, मॅलिंग मॅरटॉन, ठीक आहे. अशा पद्धतीने एवढे
ऑब्जेक्टिव्ज येतात. अल्ट्रा डॉर्पचा लक्षात ठेवायचं, M27 डॉर्फिंग M9 आणि सेमी डॉर्पमध्ये उली ॲपिडला रेजिस्टंट जे आहेत हे रोस्टॉक आहेत. क्लिअर. दिस इज व्हिप ऑर टंग ग्राफ्टिंग इन ॲपल. ठीक आहे, हे जे काही स्ट्रक्चर जे काही होतं हे असं व्हिप लाईक होतं. ठीक आहे, ह्या स्ट्रक्चरमुळे त्याला नाव व्हिप ग्राफ्टिंग किंवा टंग ग्राफ्टिंग असं पडलेलं आहे. हे जे आहे तुमचं रूस्टॉक आहे आणि जे इन्सर्ट करतो आपण रूस्टॉकवरती ते सायन राहतं. ठीक आहे, ज्या क्वालिटीचे फूड्स पाहिजेत त्या क्वालिटीचं त्या ट्रीचा सायन घ्यायचा असतो आणि रूस्टॉकवरती इन्सर्ट करायचा असतो ह्या प्रोसेसला. किंवा एवढं लक्षात ठेवा, व्हिप ऑर टंग ग्राफ्टिंग ही ॲपलमध्ये केली जाते. बाकी हे लक्षात ठेवा, प्लांटिंग जी काही करतो आपण ॲपलची हेक्झागोनल किंवा स्क्वेअर सिस्टीममध्ये करतो. आणि प्लांटिंग टाईम नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण जनरल लक्षात असू द्या, जानेवारी टू फेब्रुवारीच्या दरम्यान आपण तिथे प्लांटिंग करतो. हां, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जिथं जिथं इम्पॉर्टंट असेल तिथे मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, ॲपलचं जे आहे ॲपलच्या प्लांटिंगनुसार त्याच्या कॅटेगरीज पडलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे एका हेक्टरमध्ये आपण किती प्लांट लावतो आहे, किती डेन्सिटीचे प्लांट ठेवतो आहे, त्याच्यावरती ॲपलच्या चार कॅटेगरीज पडलेल्या आहेत. ठीक आहे, लो, मॉडरेट, हाय अँड अल्ट्रा हाय. चार कॅटेगरीज कुठल्या आहेत? लो, मॉडरेट, हाय, अल्ट्रा हाय. सुरुवातीला ह्या रिमेंबर ठेवायच्या. आणि प्लांट्स बघा, जर 250 प्लांट्स पर हेक्टर जर बसले तर लो प्लांटिंग डेन्सिटी म्हणायचं. 250 ते 500 दरम्यान जर आले तर मॉडरेट. ठीक आहे, 500 ते 1250 दरम्यान प्लांट बसले एका हेक्टरमध्ये तर ते हाय प्लांटिंग डेन्सिटी झालं. आणि अल्ट्रा हाय जर म्हटलं तर मोर दॅन 1250 हे विचारतात. इन अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग ऑफ ॲपल किती प्लांट्स पर हेक्टरला बसतात? तर किती आहे? 1250. ह्या सर्व लक्षात ठेवा, लो, मॉडरेट, हाय, अल्ट्रा हाय. 250, 500, 500, 1250, मोर दॅन 1250 ह्या प्लांटिंग डेन्सिटीनुसार कॅटेगरीज आहेत, ह्या लक्षात ठेवा. सरळ साधा क्वेश्चन विचारतात, इन विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट क्रॉप पॉलिनायझर प्लांट इज नेसेसरी. सुरुवातीला हे लक्षात ठेवायचं आहे, असं कुठलं फ्रूट क्रॉप आहे की ज्याला आपण जर एखाद्या हेक्टरमध्ये एखाद्या एकरमध्ये जर झाड लावलेले असतील तर त्या याच्यामध्ये काही झाड हे आपल्याला पॉलिनायझर प्लांट म्हणून लावावे लागतात. सर का बरं लावावे लागतात? कारण ॲपलमधले जे काही हे आहेत फ्लावर जे आहेत ते सेल्फ इनकॉम्पिटेबल आहेत, म्हणजे ते फ्लावर स्वतःच फ्रूट डेव्हलप नाही करू शकत. त्यामुळं ते डेव्हलप करण्यासाठी अशा काही व्हरायटीज आहेत जे आपल्याला त्या एकरमध्ये त्या प्लांटिंग याच्यामध्ये लावावे लागतात, त्याला म्हणायचं पॉलिनायझर प्लांट. असं कुठल्या याच्यामध्ये लावतात? तर ॲपलमध्ये पॉलिनायझर प्लांट लावणं गरजेचं आहे, हे सुरुवातीला लक्षात ठेवा. आणि कशामुळं लावायचं? सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी एक्झिट आहे त्याच्यामुळं. आणि किती लावायचे? 11 ते 30 पॉलिनायझर प्लांट्स लावणं गरजेचं असतं. एवढं डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवायचं, फक्त पॉलिनायझर प्लांट हे ॲपलमध्ये ॲपलच्या प्लांटिंगमध्ये लागतं एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर. आता ॲपलमध्ये फ्रूट ड्रॉप होतो. फ्रूट ड्रॉप असे तीन प्रकारचे फ्रूट ड्रॉप आहेत. ठीक आहे, अर्ली ड्रॉप, जून ड्रॉप आणि प्री हार्वेस्ट ड्रॉप. किती प्रकारचे ड्रॉप आहेत? अर्ली ड्रॉप, जून ड्रॉप आणि प्री हार्वेस्ट ड्रॉप. ऑब्व्हियसली अर्ली ड्रॉप जर होत असेल तर तो कशामुळे होणार आहे? जर पॉलिनेशन व्यवस्थित नाही झालं किंवा अनफर्टिलाइज ब्लॉझम जर असेल. ठीक आहे, एकदम सुरुवातीच्या स्टेजला जे काही पॉली हे होईल फ्रूट ड्रॉप होईल तो ऑब्व्हियसली पॉलिनेशन व्यवस्थित जर नसेल तर त्याच्यामुळे होईल. आणि जूनचा जो ड्रॉप असेल तो मॉइश्चर स्ट्रेसमुळे होईल. आणि प्री हार्वेस्ट ड्रॉप हा मोस्ट इकॉनॉमिकल लॉस असतो, कारण त्याच्यामध्ये खूप इकॉनॉमिकल लॉसेस होत राहतात. ह्या ट्रेनिंग आणि सिस्टीम आपण ग्रेप जेव्हा बघू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगेल. परंतु ॲपलमध्ये कुठली ट्रेनिंग आणि प्रुनिंग नेसेसरी आहे तसं विचारतात, तर ॲपलमध्ये मॉडिफाईड सेंट्रल लीडर सिस्टीम आहे. ॲपलमध्ये कुठली ट्रेनिंग सिस्टीम आहे? मॉडिफाईड सेंट्रल लीडर सिस्टीम. टेम्परेट फ्रूट क्रॉपच्या बाबतीत आपल्याला ट्रेनिंग प्रुनिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण तिथे जेव्हा काही जेव्हा टेम्परेचर कमी होईल किंवा टेम्परेचर किंवा तिथे जेव्हा हे होईल स्नोफॉल होईल त्यावेळेला आपलं झाड तिथे टिकलं पाहिजे, ते आपली प्लांटची ट्री तिथं सस्टेन झाली पाहिजे, त्यामुळं त्यांची ट्रेनिंग आणि प्रुनिंग व्यवस्थित असणं गरजेचं असतं. सर जर ट्रेनिंग प्रुनिंग जर आपण टेम्परेट फ्रूट क्रॉपची जर व्यवस्थित नाही केली तर काय होऊ शकतं?
खूप साऱ्या प्रमाणात जर ब्रँचेस असतील, खूप साऱ्या प्रमाणात लीव्ज जर असतील आणि त्याच्यावरती एकदम जर स्नोफॉल जर झाला तर त्या पूर्ण ब्रँचेस ह्या कोलॅप्स होऊ शकतात. त्यामुळं काही ब्रँचेस आपल्याला खूप जाड्या ठेवाव्या लागतात, काही ब्रँचेस आपल्याला कमी ठेवाव्या लागतात. त्यामुळं टेम्परेट क्रॉपमध्ये ट्रेनिंग आणि प्रुनिंग करणं खूप गरजेचं आहे. मग त्या अकॉर्डिंगली ॲपलमध्ये आपण कुठली करतो, मॉडिफाईड सेंट्रल लीडर. हे सेंट्रल लीडर लक्षात येत असेल, एकच ब्रँच वाढती आहे. ओपन वेसमध्ये पूर्ण हे असं ओपनिंग झालेली आहे आणि मॉडिफाईड सेंट्रलमध्ये थोडेसे दुसरेसुद्धा लीडर आपण इकडून ग्रो व्हायला चान्सेस दिलेले आहेत. ठीक आहे, हे नंतर डिटेलमध्ये जेव्हा ट्रेनिंग प्रुनिंग पाहू त्याच्यामध्ये लक्षात येईल. हार्वेस्टिंग आणि ईल्डच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं आहे, सर्वात महत्त्वाचं मॅच्युरिटी इंडायसेस. ठीक आहे, मॅच्युरिटी इंडायसेस, जसा मी तुम्हाला बनानाचा सांगितला होता मॅच्युरिटी इंडायसेस कुठला होता, डिसअपिअरन्स ऑफ अँगुलॅरिटी, राईट. तसा ॲपलचा एक लक्षात ठेवायचं आहे स्टार्च आयोडीन टेस्ट, हे लक्षात ठेवा. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह होतं, इथं तुमचा स्कोर होणार आहे. स्टार्च आयोडीन टेस्ट इज अन मॅच्युरिटी इंडायसेस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट क्रॉप, तर ते आहे ॲपल. ठीक आहे, आता बाकीचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवायचं आहे 8व्या वर्षापासून त्याला बिअरिंग यायला सुरुवात होते आणि 30 वर्षापर्यंत राहते. त्यापेक्षा हे लक्षात ठेवा, ॲपल हे क्लायमॅट्रिक फ्रूट आहे. ॲपल हे कुठलं फ्रूट आहे, क्लायमॅट्रिक फ्रूट आहे. क्लायमॅट्रिक म्हणजे काय, आपला समज जो आहे घरी आणल्याच्यानंतर जे पिकतात ते क्लायमॅट्रिक, जे पिकत नाहीत ते नॉन क्लायमॅट्रिक. परंतु सायंटिफिक भाषेमध्ये ज्या फ्रूट क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर ज्यांच्यामध्ये रेस्पायरेशन रेट कंटिन्यू राहतो त्याला क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणायचं, आणि ज्यांचा रेस्पायरेशन रेट कमी होतो किंवा डाऊन होतो त्याला नॉन क्लायमॅट्रिक म्हणायचं. आता जर एखादं फ्रूट आपण हार्वेस्ट केलं त्याच्यामध्ये जर रेस्पायरेशन ॲक्टिव्हिटीज जर नसतील तर त्याच्यामध्ये दुसऱ्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी घडतील का, नाही घडणार. तर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी जर नाही घडल्या तर त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किंवा ह्या गोष्टी वाढतील का, नाही वाढतील. जर त्या नजर नाही वाढल्या तर फ्रूट मॅच्युअर होईल का, नाही होईल. म्हणून ज्या फ्रूट क्रॉपमध्ये रेस्पायरेशन होतं हार्वेस्ट नंतर त्याला क्लायमॅट्रिक म्हणायचं, ज्यांच्यामध्ये होत नाही त्याला नॉन क्लायमॅट्रिक म्हणायचं. क्लिअर, क्लायमॅट्रिक फ्रूटचे एक्झाम्पल पार्ट असणं गरजेचं आहे. अगेन ती टेक्निक इथे यूज करायची मी जी तुम्हाला सांगितली, मोनो एम्ब्रॉयनिक पॉली एम्ब्रॉयनिकच्या बाबतीतची. रायपनिंग आफ्टर हार्वेस्टिंग म्हणजे तेच, रेस्पायरेशन रेट वाढतो, रेस्पायरेशन रेट वाढला म्हणजे फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी घडतात, फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी घडल्या म्हणजे मॅच्युअर्ड होतं म्हणजे राईप होतो, तो झाला तुमचा क्लायमॅट्रिक फ्रूट. आता इथेसुद्धा एकच ट्रिक यूज करायची मी जे सांगतो त्या पद्धतीनं करायची, फक्त क्लायमॅट्रिक फ्रूटचे एक्झाम्पल पार्ट करायचे किंवा नॉन क्लायमॅट्रिकचे करा, कुठली एक करायचे एक्झाममध्ये इलिमिनेशन मेथड वापरायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही नॉन क्लायमॅट्रिकचे केले आणि तुम्हाला क्वेश्चन आला विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लायमॅट्रिक फ्रूट, आपण पाठ केलेत नॉन क्लायमॅट्रिक, मग त्यावेळेला नॉन क्लायमॅट्रिक ऑप्शनमधून इलिमिनेट करायचे, हां हा नाही हा नाही हा नाही, जो राहिला तो क्लायमॅट्रिक. इन दिस वे अशा पद्धतीनं अभ्यास करायचा असतो, यालाच म्हणतात स्मार्ट स्टडी. कमी एफर्ट्समध्ये जास्त मेहनत, म्हणजे क्लायमॅट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही, नॉन क्लायमॅट्रिक जरी लक्षात ठेवले तरी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता क्लायमॅट्रिकचा. ओके, याच्यामध्ये दोनच इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत, ॲपल हे क्लायमॅट्रिक फ्रूट आहे आणि स्टार्च आयोडीन टेस्ट ही ॲपलचा मॅच्युरिटी इंडायसेस जज करण्यासाठी केली जाते. क्लिअर, चला. बऱ्याच वेळचे तुम्ही बोलले नाहीत, बोला, व्यवस्थित आहे सर्व, चालू आहे व्यवस्थित. बऱ्याच वेळचे बोललेले नाहीत तुम्ही, सर्व व्यवस्थित आहे का, समजतंय कुठे इम्पॉर्टन्स द्यायचा, कसा स्मार्ट स्टडी असतो, काय ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे असतात, क्वेश्चन कसा बनत असतो. व्हेरी गुड, अशाच पद्धतीनं लक्षात ठेवायचं, असाच अभ्यास करत करत प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह काय आहे तो हे फक्त लक्षात ठेवायचं. बिलकुल, थिअरी न वाचता, थिअरी जरी वाचत असेल तरी त्याच्यातून चातक पक्षासारखं एकदम व्यवस्थित जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो कॅच करता आला पाहिजे. हां, याच्यावरती फ्रेमवर्क होऊ शकतो, मग मॅच द पेअरचा होणार का, कसा होणार, वन सेंटेन्स टाईपचं क्वेश्चन होणार, अशी टेक्निक आपल्याला, अशा सवयी आपल्याला लागल्या पाहिजेत. आता खूप इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो आहे, आता खूप इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो आहे, टेस्ट ऑफ ॲपल. आता टेस्ट ऑफ ॲपलच्या बाबतीत जसं मी सुरुवातीला सांगितलं, जसं मी सांगेल त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, टेस्ट ऑफ ॲपलमध्ये बघा,
पहिली आहे सॅन जोस स्केल, पहिली काय सॅन जोस स्केल, ठीक आहे हेच लक्षात ठेवायचं अगोदर. सॅन जोस स्केल इज अन पेस्ट ऑफ ॲपल असं जायचं, ठीक आहे. सॅन असं नाही लक्षात ठेवायचं पेस्ट ऑफ ॲपलमध्ये सॅन जोस स्केल, तसं नाही. सॅन जोस स्केल इज अन पेस्ट ऑफ ॲपल, ओके क्लिअर. नेक्स्ट मग जायचं, मग त्याचं सायंटिफिक नेम क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस हे असणं गरजेचं आहे. कुठलाही डिसीज पेस्ट करताना सायंटिफिक नेम पार्ट झाल्याशिवाय बाकीचा त्याचे कोणतेच ऑब्जेक्टिव्ह करायचे नाहीत. अगोदर हे नंतर बाकीचं, ठीक आहे. आधी लगीन याचं मग बाकी खालच्यांचं लगीन करायचं, अगोदर याचं करायचं, ठीक आहे. पेस्ट ऑफ ॲपलमध्ये सॅन जोस स्केल क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस हे कशामुळे पाठ करायचं क्वेश्चन असा तुम्हाला कधी कधी कन्फ्यूज किंवा डिफिकल्ट क्वेश्चन देतील. क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस इज अँड पेस्ट ऑफ, मग तिथं गुल होती, बत्ती गुल होऊ शकती, ठीक आहे. बत्ती गुल नाही झाली पाहिजे म्हणून सायंटिफिक नेम पाठ ठेवायचं, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी करायच्या. क्वेश्चन असा उलटासुद्धा फ्रेमवर्क होतो आणि असासुद्धा फ्रेमवर्क होतो, त्यामुळे हे पाठ असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं, स्केल लाईक स्ट्रक्चर होतं, म्हणजे कुशनी टाईपमध्ये स्ट्रक्चर याच्यामध्ये होतं आणि जे काही याच्यामध्ये ब्रांचेस अफेक्टेड होतील त्याच्यामध्ये ॲश लाईक कलर्ड होतो. ॲश लाईक म्हणजे राख, ठीक आहे. जशी आपण याच्यामध्ये पाहिलं होतं का बनानामध्ये सिगारेट रॉड ज्या पद्धतीने पाहिला होता ॲश लाईक स्ट्रक्चर त्याच्या याच्यावरती होतं खाली जे जसं होतं तसंच याच्यामध्ये ॲश कलर्ड स्केल्स डेव्हलप होतात. कशावरती, फ्रूट्सवरती. हा सिम्पटम चांगला लक्षात ठेवा. इन विच ऑफ द फॉलोइंग पेस्ट ऑफ ॲपल ॲश कलर्ड स्केल्स आर डेव्हलप ऑन फ्रूट्स, ठीक आहे. त्यावेळेला सॅन जोस स्केल ही पेस्ट आठवली पाहिजे, ठीक आहे. आणि अफेक्टेड बार्क जे आहे ते ग्रे स्पेक असतं हे नका लक्षात ठेवू. सॅन जोस स्केल क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस आणि याचा सिम्पटम्स काय, ॲश कलर्ड स्केल्स ऑन द फ्रूट्स. आता पुढच्या स्लाईडमध्ये क्लिअर होईल ॲश स्ट्रक्चर म्हणजे काय. हे बघा, दिसते ॲश लाईक, ॲश लाईक स्ट्रक्चर दिसते, पूर्ण राख राख झाल्यासारखं दिसते असं पूर्ण हे स्ट्रक्चर. हे बघा इकडे जास्त चांगलं दिसते, ठीक आहे. हे काय आहे, ॲश कलर्ड पॅचेस कुठल्या ॲपलच्या पेस्टमध्ये डेव्हलप होतात, सर सॅन जोस स्केलमध्ये डेव्हलप होतात. क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस ही कशाची पेस्ट आहे, सर ॲपलची आहे. याचं सायंटिफिक नेम कुठल्या कॉमन नेमचं आहे, सर सॅन जोस स्केलचं आहे. व्हेरी गुड, चलो क्लिअर. ॲश लाईक स्ट्रक्चर्ड सॅन जोस स्केलमध्ये होतं, क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस. सॅन जोस स्केलच्या बाबतीत हे तीनच ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे, तीनच ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे, जास्त डोकं लावायचं नाही. पहिला सॅन जोस स्केल ॲपलची स्पेस्ट, दुसरा क्वाड्रॅस्पिटियस परनिसिओसस हे सॅन जोस स्केलचं सायंटिफिक नेम, तिसरा या पेस्टमध्ये ॲश लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, बस सॅन जोस स्केलला फिनिश करायचं, जास्त एनर्जी लावायची नाही, याच्या बाहेर ऑब्जेक्टिव्ह जात नाही. नेक्स्ट उली ॲपल ॲफिड, मी कसा रीड करतो आहे बघा, उली ॲपल ॲपिड, ह्या उलीमधनं काहीतरी ट्रिक भेटते किंवा कुशन लाईक स्ट्रक्चरची ट्रिक भेटते. बरं, पुढं जाऊयात. सायंटिफिक नेम एरियोसोना एरियोसोमा लॅनिजेरम, सेम तसंच उली ॲपल ॲफिड एरियोसोमा लॅनिजेरम, एरियोसोमा लॅनिजेरम, ओके ठीक आहे. ही जी पेस्ट आहे ही सिरियस्ट पेस्ट आहे ॲपलची. विच ऑफ द फॉलोइंग इज अँड सिरियस्ट पेस्ट ऑफ ॲपल, मग त्यावेळेला सॅन जोस स्केलसुद्धा ऑप्शनमध्ये असेल, उली ॲपलसुद्धा असेल. तर उली ॲपल ॲफिड जी आहे ही सिरियस पेस्ट आहे. आता हिला सिरियस पेस्ट का बरं म्हणायचं हे नेक्स्ट स्लाईडमध्ये मी एक्सप्लेन करेल, ही सिरियस पेस्ट कशामुळं आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, वर्ल्डमध्ये जे मोस्ट लॉसेस जे होत आहेत ॲपलचे ते याच पेस्टमुळं होतात, त्यामुळे याला सिरियस पेस्ट म्हणायचं. आणखी याच्यामध्ये कशा पद्धतीनं लॉसेस होतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. याला कंट्रोल मेजर एकच आहे, याला रेजिस्टंट रूस्टॉक वापरायचे, ते आहेत M778 और M779 हे रेजिस्टंट रूस्टॉक आहेत, क्लिअर. एरियोसोमा लॅनिजेरम उली ॲपल ॲफिड सिरियस्ट पेस्ट आहे, मोस्ट डिवास्टेटिंग पेस्ट इन द वर्ल्ड अशी आहे. आता ही सिरियस कशामुळं आहे किंवा मोस्ट ही डिवास्टेटिंग किंवा मोस्ट लॉसेस करणारी काय हे नेक्स्ट स्लाईडमध्ये क्लिअर होईल, ठीक आहे. आता कंट्रोल करण्यासाठी काय वापरायचं, फोरेट किंवा कार्बोफ्युरॉन वापरायचं, ओके. आता हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, बाकीचे सगळे वरचे विसरून जायचं, हे वरचं सगळं लक्षात राहिलं तर ठेवायचं परंतु हे विसरायचं नाही, हे विसरलं की गेम झाला, ठीक आहे. काय सर हा ऑब्जेक्टिव्ह, आता ही पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आपण प्रेडेटर वापरतो.
प्रेडेटर म्हणजे काय, त्या पेस्टला खाणारा, ठीक आहे, जी काय आता ही ॲपलची ॲफिड जी असेल, उली ॲपल ॲफिडची, तर ह्या पेस्टला कंट्रोल जर करायचं असेल तर त्या पेस्टला खाणारं कोणीतरी पाहिजे, तर त्याला म्हणायचं प्रेडेटर, ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रेडेटर. तर हे कुठले प्रेडेटर आहे, ॲपिलँचस माली. कुठला प्रेडेटर आहे, कुठला प्रेडेटर आहे, ॲपिलँचस माली, ठीक आहे. हे प्रेडेटर यूज करतात कशासाठी, ॲपलच्या उली ॲपल ॲफिडसाठी, राईट, व्हेरी गुड. चलो सर, याला सिरियस पेस्ट का बरं म्हणायचं, किंवा त्यामुळं मी मग अशी म्हटलं होतं, नेम व्यवस्थित वाचा, नेम व्यवस्थित वाचा. उली कुशन लाईक स्ट्रक्चर बघा, हे बघा कसे झाले, एकदम उलनसारखं स्ट्रक्चर इथं फॉर्म झालेलं आहे, एकदम उलन लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. बघा इथं बार्कलासुद्धा बघा आणि फ्रूटच्या इथेसुद्धा बघा, एकदम उलन लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. बरं सर, उलन लाईक झालं, मग ही अशी काय करते नेमकी प्लांटमध्ये, की ती मोस्ट डिवास्टेटिंग आहे किंवा सर्वात जास्त सिरियस आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही पूर्ण बार्कला अफेक्ट करती पेस्ट. उली ॲपल पेस्ट कुठं अफेक्ट करती आहे, बार्कला. सर मग बार्कला अफेक्ट जर झालं तर त्याचा काय परिणाम होईल, बार्क अफेक्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम काम नाही करणार. बरं सर, झायलम आणि फ्लोएम काम नाही केलं तर पुढं काय होईल, त्याच्यामधनं प्लांटमधल्या जमिनीमधनं झायलम आणि फ्लोएममधनं न्यूट्रिएंट आणि वॉटर वरती नाही जाणार. बरं सर, न्यूट्रिएंट आणि वॉटर जर वर नाही गेलं तर मग काय होईल, मग आमच्या फ्रूटला ते न्यूट्रिएंटच भेटणार नाहीत, आमचे फ्लावर्स ओपन होणार नाहीत. बरं, फ्लावर ओपन नाही झाले तर फ्रूट सेटिंग होणार नाही, आणि फ्रूट सेटिंग जर नाही झाले तर फ्रूट मार्केटमध्ये येणार नाहीत, शेतकऱ्याला उत्पादन भेटणार नाही. म्हणून ही सर्वात जास्त सिरियस पेस्ट आहे, कारण ही डायरेक्ट बार्क अफेक्ट करते, झायलम फ्लोएलला इफेक्ट करते, जमिनीतून वरती कोणताच न्यूट्रिएंट जाऊ देत नाही, त्यामुळे ही सिरियस पेस्ट आहे. क्लिअर, गॉट इट, समजलं असेल तर येस म्हणायचं, पुढे जातो. एरियोसोमा लॅनिजेरम सिरियस पेस्ट, उली ॲपल ॲफिड, रजिस्टंट रूस्टॉक 779-780, राईट, प्रेडेटर ॲपिलँचस माली. समजलं असेल तर हो म्हणायचं, पुढे जातो. सिरियस पेस्ट कशामुळं म्हटलं, उली ॲपिड नाव कशामुळं पडलेलं आहे, सायंटिफिक नेम कशामुळं पडलेलं आहे, राईट. चलो आता डिसीजेस. पेस्टमध्ये ॲपलच्या दोन इम्पॉर्टंट पेस्ट आहेत, पेस्टमध्ये दोन आहेत, कुठल्या, सँजोस्केल आणि उली ॲपल ॲफिड, ठीक आहे, एरियोसोमा लॅनिजेरम आणि क्वाड्रिस्पिटियस पर्निसिओसस, दोन पेस्ट आहेत, तसेच दो इम्पॉर्टंट डिसीजेससुद्धा आहेत, ठीक आहे. डिसीजेसमध्ये पहिला इम्पॉर्टंट आहे ॲपल स्कॅब, ओके. ॲपल स्कॅब कशाने होतो हे अगोदर लक्षात ठेवा, ॲपल स्कॅब इज कॉज ड्यू टू फंगस. कोणता फंगस, वेंचुरिया इन इक्वॅलिस, वेंचुरिया इन इक्वॅलिस फंगसने होतो. कोणता फंगस, वेंचुरिया इन इक्वॅलिस, हा कशाला रिस्पॉन्सिबल आहे, ॲपल स्कॅबला आहे. बर, ठीक, आता हा जास्त लक्षात ठेवा, ॲपल स्कॅब इज इपिडेमिक टू, ठीक आहे, इपिडेमिक टू जम्मू अँड काश्मीर अँड हिमाचल प्रदेश या स्टेटसाठी हा इपिडेमिक आहे. मी डिसीजेस खूप चांगले एक्सप्लेन केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या दोन चार लेक्चरमध्ये मी ते खूप चांगले एक्सप्लेन केलेले आहेत. डिसीजेसमध्ये दोन तीन आहेत, पॅन्डेमिक, एंडेमिक, इपिडेमिक, स्पोरॅडिक. प्रत्येक डिसीजला लक्षात ठेवताना एक एकच वर्ड लक्षात ठेवायचं आहे, क्लिअर. एंडेमिक म्हटलं की स्पेसिफिक एरिया, एंडेमिक एन मीन्स एनक्लोज सांगितलं होतं, टू स्पेसिफिक एरिया. बरं, स्पोरॅडिक ओकेजनली ऑकर होणारा, ठीक आहे, क्लिअर. इपिडेमिक एकदम सडनली येणारा, पॅन्डेमिक पूर्ण कॉन्टिनेंटमध्ये येणारा, गॉट इट. एंडेमिक पर्टिक्युलर एरियामध्ये इयर आफ्टर इयर येणारा, पॅन्डेमिक पूर्ण कॉन्टिनेंटमध्ये येणारा, इपिडेमिक एकदम सिरियस आणि खूप सारे लॉज करणारा, आणि स्पोरॅडिक म्हणजे कधी कधी किंवा ओकेजनली येणारा. बस, डिसीजेसच्या बाबतीत हे चार जरी असे शब्द लक्षात ठेवले तरीसुद्धा एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह जाणार नाही.
कारण कुठलाही पेपर सेटर असू द्या, कुठलाही पेपर सेटर असू द्या, त्याला ते वर्ड त्या क्वेश्चनमध्ये इन्क्लूड करावेच लागतात. त्याशिवाय त्या पेजची डेफिनेशन कन्सिडर होत नाही किंवा ती डेफिनेशन बनतच नाही, त्यामुळे लक्षात ठेवायचं. क्लिअर? व्हेरी गुड. ॲपल स्कॅब वेंचुरिया इनइक्वलिस हा फंगसमुळे होतो आणि एपिडेमिक आहे. कंट्रोल जर करायचं असेल तर मॅनकोझेप वगैरे फवारायचं, याच्यावरती क्वेश्चन सहसा येत नाहीत. अशाच पद्धतीचा स्कॅब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. बघा, लिव्हजवरती असं स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि फ्रूट्सवरती अशा पद्धतीनं पूर्ण डॅमेज होतो, काहीच राहत नाही फ्रूटमध्ये. ठीक आहे, लिव्हजमध्ये सुद्धा बघा अशा लाईक स्कॅब लाईक स्ट्रक्चर, कँकर लाईक ग्रोथ त्याच्यामध्ये होतं. ठीक आहे, दिस इज युअर ॲपल स्कॅब. ओके, क्लिअर. वेंचुरिया इनइक्वलिस आणि एपिडेमिक आहे. ठीक आहे, नंतरचा फायर ब्लाइट ऑफ ॲपल. मी जेवढ्या एक्झाम पाहिल्यात, जेवढे एम सी एचे क्वेश्चन पेपर पाहिले, त्याच्यामध्ये याचा कॉजल ऑर्गॅनिझमच विचारलेला आहे. याचा कॉजल ऑर्गॅनिझम फक्त विचारलेला आहे. फायर ब्लाइट ऑफ ॲपल इज ड्यू टू इरविनिया अमायलो ओरा. इरविनिया अमायलो होरा, ठीक आहे, हा फायर ब्लाइट आहे. फायर ब्लाइट इज अँड डिसीज ऑफ ॲपल. ठीक आहे, हां, पेस्ट झाल्या, डिसीजेस झाले. पेस्टमध्ये दोन होत्या, सँजोस्केल उली ॲपल ॲपिट. डिसीजेसमध्ये दोन होते, ॲपल स्कॅब एक होता आणि फायर ब्लाइट होता. ठीक आहे, आता डिसऑर्डर लक्षात ठेवायचं. बिल्कुल, जेवढं सांगेल तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं, जसं मी सांगेल तसंच फक्त लक्षात ठेवायचं आणि तेवढंच लक्षात ठेवायचं, जास्त डोकं लावायचं नाही. बरं, सांगा सर, आता फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये ह्या अगोदर डिसऑर्डर ॲपलचे आहेत एवढं अगोदर फक्त लक्षात ठेवा. वॉटर कोर इज अन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ ॲपल. बिटर पीट इज अन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ ॲपल. रोजेट लीप इज अन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ ॲपल. आपल्या चुका कुठं होतात किंवा एक्झाममध्ये आपलं कन्फ्युजन का वाढतं, बघा, आपण फक्त वॉटर कोर पाठ करतो, बोरॉन डिफिशियन्सी पाठ करतो आणि हेच विसरून जातो की हे कशाची आहे. आणि एक्झामला सिम्पल क्वेश्चन विचारून ते मोकळे होतात, वॉटर कोर इज अन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ, त्यावेळेला आपली गच्चंती होते. त्यामुळे स्टेप बाय स्टेप करायचं. वॉटर कोर, बिटर पीट, रोजेट लीप ह्या तीन ॲपलच्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहेत. ओके, क्लिअर. चला, मग वॉटर कोर आहे तर कशामुळे होत असेल, तर हा बोरॉन डिफिशियन्सीने होतो. जर मग बोरॉनने होतो तर कंट्रोल कशाने होईल, बोरॅक्स फवारायचं. क्लिअर? ओके. आता बिटर पीट जो आहे, बिटर पीट हा कॅल्शियम डिफिशियन्सीने होतो. बिटर पीट ही ॲपलची फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? काही चेंजेस, फिजिओलॉजिकल चेंजेस जर प्लांटमध्ये झाले किंवा फ्रूटमध्ये झाले, कुठलं एखादं न्यूट्रियंट जर त्याला भेटलं नाही किंवा फेवरेबल एन्व्हायरमेंट जर त्याला भेटलं नाही, तर त्या प्लांटची पूर्ण फिजिओलॉजी बिघडते. फिजिओलॉजी बिघडते म्हणजे काय? त्याची वर्किंग करण्याची कॅपॅसिटी बिघडते, आणि ती कॅपॅसिटी बिघडली की त्याचा डिसऑर्डरमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ठीक आहे, तर बिटर पीट कशाने होतो? कॅल्शियम डिफिशियन्सीने होतो. मग कॅल्शियमने होतो तर CaCO3 फवारायचा. आणि रोजेट लीप जे असेल तर ते झिंक डिफिशियन्सीने होतो. ठीक आहे, झिंक डिफिशियन्सीने होतो. क्लिअर? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, फ्रूटच्या संबंधात जेवढ्या डिसऑर्डर असतील फ्रूट आणि लीपच्या संबंधात, त्याला शक्यतो बोरॉन रिस्पॉन्सिबल असतो. कारण बोरॉन हा प्लांटमध्ये इमोबाईल इन नेचर आहे. प्लांटमध्ये तो लिव्हजला भेटत नाही, लिव्हजला नाही भेटला म्हणजे फ्रूटमध्ये जात नाही, आणि फ्रूटमध्ये नाही गेला म्हणजे डिसऑर्डर होते, कारण तो इमोबाईल आहे. प्लांटमधनं त्याची मुवमेंटच वरती होत नाही. ओके, व्हेरी गुड. वॉटर कोर, बिटर पीट, रोजेट लीप, बोरॉन, कॅल्शियम, झिंक. क्लिअर? आता पुढच्या स्लाईडमध्ये बिटर पीट कसा असतो एकदम क्लिअर होईल. वॉटर कोर बघा, बऱ्याचशा वेळेला ॲपल जेव्हा घरी आपण कट करतो, ठीक आहे, आपल्याला मार्केटवाला फ्रूटवाला असा वेढा बनवतो आपल्याला फ्रूटवाला असा वेढा बनवतो की सर म्हणतो काही नाही, तो हे झालेला आहे म्हणतो, चोरतो, ट्रान्सपोर्ट करताना थोडासा फ्लेशी झालेला आहे म्हणतो येतो. ठीक आहे, आणि आपणही वेढे बनतो आणि अशा पद्धतीचा ॲपल आपण घरी घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही जर याला ह्या एरियाला जर प्रेस केलं तर एकदम फ्लेशी किंवा वॉटर लाईक असतं, सहज ते प्रेस होऊ शकतं. ठीक आहे, अशा पद्धतीचा जो ॲपल असतो तर ती फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे, त्याला बोरॉन रिस्पॉन्सिबल आहे. त्याला ह्या सायंटिफिक भाषेमध्ये बोलायचं, पुढचं तुम्हाला तो बोलणार नाही. अरे बाबा, ते वॉटर कोर आणि बोरॉन डिफिशियन्सी नाही, ते म्हणेन बाबा एक दोन डझन एक्स्ट्रा घेऊन जा, मग असं काही बोलू नका, माझं मी डोकं ऐक नका करू. ठीक आहे, इट इज ड्यू टू बोरॉन डिफिशियन्सी
वॉटर कोर इन ऐपल. समजलं वॉटर कोर कसं आहे? कोर रिजनमध्ये होतो त्यामुळे त्याला कोर म्हणायचं. वॉटरी लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं किंवा फ्लेश लाईक स्ट्रक्चर होतं त्यामुळे त्याला वॉटर कोर म्हणायचं. हे बघा इथे तर आणखी जास्त क्लिअर होईल. हे सेंट्रल रिजन कोअर पार्ट झालेला आहे, वॉटर लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे म्हणून वॉटर कोअर. बोरॉन डिफिशियन्सी, व्हेरी गुड. मला असं आज वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीनं ॲपल आज तुम्हाला समजते. कधीच तुम्ही ह्या गोष्टी विसरणार नाही, कधीच ह्या गोष्टी पाहिलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टी माणूस कधीच विसरत नसतो. ठीक आहे, एक्सटेन्शनच्या भाषेमध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल जेव्हा आपल्याला कानावरती पडतं तेव्हा जास्त चांगलं लक्षात राहत असतं. ऑडिओ आणि व्हिज्युअल, ठीक आहे, हे सगळंच तुम्हाला एकत्र भेटते त्यामुळे हे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात. याला म्हणायचं वॉटर कोर, बोरॉन डिफिशियन्सी. याला म्हणायचं बिटर पीट. याला म्हणायचं बिटर पीट इन ॲपल. बघा पीट बघा कसे खड्डे खड्डे पडलेले आहेत. ठीक आहे, छोटे 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 खड्डे पडलेले आहेत, छोटे 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 खड्डे पडलेले. ठीक आहे, हे बिटर पीट आलं लक्ष. बघा हे कशा पद्धतीने डॅमेज झालेलं आहे, हे बघा पीट लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे बिटर पीट. ओके, कन्सेप्ट समजला, ऑब्जेक्टिव्ह विसरायचं नाही. सर कन्सेप्ट समजलाय, ऑब्जेक्टिव्ह काय? कॅल्शियम डिफिशियन्सी. ठीक आहे, कन्सेप्ट समजून महत्त्वाचं नाही, कन्सेप्ट सोबत सोबत ऑब्जेक्टिव्ह कळणं खूप गरजेचं आहे. डन. जशा प्लांटिंग डेन्सिटीचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले होते तसे याचे ग्रेडिंगचे ग्रेड लक्षात ठेवायचे. ग्रेडिंगचे ग्रेड लक्षात ठेवायचे, हे ग्रेड विचारतात किंवा ही ग्रेडिंग कशाची असं विचारतात. ठीक आहे, एक्स्ट्रा फॅन्सी, फॅन्सी क्लास वन, फॅन्सी क्लास टू, ही ग्रेडिंग कशाची आहे? तर ती ॲपलची आहे. असेच क्वेश्चन येतात आणि आपण तिथंच कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे, सुरुवातीला हे लक्षात ठेवा की ग्रेडिंग किती आहेत आणि हे कशाचे आहे. ठीक आहे, ट्रिपल ए, डबल टू ए, तीनदा ए, दोनदा ए, एकदा तरी ए, पण एच. ठीक आहे, तीनदा ए, दोनदा ए, एकदा ए, पण एकदा तरी ॲपल घेऊन ए. ॲपलचा ए आणि हे सगळे ए ए हे ॲपलचे ग्रेड आहेत असं लक्षात ठेवायचं, कधीच विसरायचं नाही. झोपेतून जरी उठवलं तरी ट्रिपल ए, तीनदा ए, दोनदा ए, एकदा ए, एकदा तरी ॲपल घेऊन ये, ॲपलचे ग्रेड. ओके, दुसरे एक्स्ट्रा फॅन्सी. ठीक आहे, एखाद्याच्या घरी जाताना ॲपल जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा असं वाटतं आपण जसं काय सोनं घेऊन चाललो एखाद्याच्या घरी. ठीक आहे, असं वाटतं जसं काय सोनं घेऊन जातो अशा पद्धतीनं फॅन्सी बिन्सी होऊन आपण जातो. त्यात तसं कोरिलेट करायचं आहे. ठीक आहे, टोटल ग्रेड्स चार, टोटल ग्रेड्स चार. ठीक आहे, एक्स्ट्रा फॅन्सी, फॅन्सी क्लास वन, फॅन्सी क्लास टू. कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे? तीनदा ए, दोनदा ए, एकदा तरी ए, ॲपल घेऊन ये. ॲपल घेऊन जाताना ज्या पद्धतीनं आपण जातो एखाद्याच्या घरी पूर्ण फॅन्सी कपडे बिपडे घेऊन जातो, ठीक आहे, घालून जातो, तसं ते फॅन्सी क्लास वन, फॅन्सी क्लास टू. ठीक आहे, अशा पद्धतीनं राहिले लक्षात ॲपलचे ग्रेड. बोला ॲपलचे ग्रेड लक्षात राहिले, पुढे जायचं. ॲपलचे ग्रेड लक्षात राहिले का? अशाच पद्धतीचे ग्रेडिंग तुम्हाला पोमोग्रेनेटमध्ये लक्षात ठेवावी लागते. अशाच पद्धतीचे ग्रेड त्याच्यामध्ये आहे, किंग साईज आहे, क्वीन साईज आहे. ठीक आहे, त्यानंतर डबल क्वीन आहे. तशी ग्रेडिंग पोमोग्रेनेटमध्ये सुद्धा एका फ्रूट क्रॉपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावी लागते आणि ही ॲपलमधली ग्रेडिंग आहे. जेवढ्या क्वालिटीचं फ्रूट असेल तसं ते ह्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज त्याला करतात. काय लिहिलंय? टू ईट अन ॲपल बिफोर गोईंग टू बेड विल मेक द डॉक्टर बेग फॉर हिज ब्रेड. वा, काय वाक्य आहे? टू ईट अन ॲपल बिफोर गोईंग टू बेड विल मेक द डॉक्टर बेग फॉर द ब्रेड. जर बेडला जाण्याच्या अगोदर, झोपण्या अगोदर ॲपल जर खाल्ला तर डॉक्टरला ब्रेड मागण्यासाठी सुद्धा बेग करावे लागेल, एवढं याच्यामध्ये आहे. त्यामुळेच त्याला म्हणायचं सिम्बॉल ऑफ हेल्थ. त्यामुळेच ॲपलला काय म्हणतात? सिम्बॉल ऑफ हेल्थ. थँक्यू. खूप खूप ओरडू ओरडू सांगितलं, पार घसा कोरडा झाला, पुरी पाण्याची बॉटल खाली झाली. समजलं का?
समजलं असेल तर येस म्हणा. ॲपलची कोणताच कन्सेप्ट मला असं नाही वाटत की तुमचा राहिलेला असेल. ठीक, असेच खरीप आणि रब्बी क्रॉप घ्या. मला आता मी तर एवढा ॲश्युरन्स देतो तुम्हाला की आता ॲपल तुम्ही एकदा जरी रीड केला किंवा ह्या सर्व गोष्टीला एकदा जरी रिव्हिजन तुम्ही दिली तर कधीच तुम्ही ॲपलच्या बाबतीतच्या गोष्टी विसरणार नाही. उली ॲपल अपिड असेल, फायर ब्लाइट असेल, त्यानंतर ॲपल स्कॅब असेल, वॉटर कोर असेल, बिटर पोर्ट असेल, ठीक आहे. ग्रेप घेण्याची प्लॅनिंग होती, ग्रेपचे डिसिजेस आणि ते घ्यायचे होते, परंतु आय फील टायर्ड कारण एक तास झालेला आहे. मी कंटिन्युअसली बोलतो आहे, नेहमीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, तुम्ही त्याचा आन्सर देईपर्यंत मला आराम भेटतं. सर ते टेस्टचं कसं, सर्व त्याच्या बाबतीतचा व्हिडिओ डिटेलमध्ये मी टाकणार आहे. ॲपमध्ये कसं घ्यायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं, कधीपासून स्टार्ट होणार आहे, तुम्हाला कशा भेटतील आणि कशा पद्धतीने होतील, डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये राहील. तसा रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या ॲपवरती येईल, ठीक आहे, आपल्या यूट्यूबला येऊन जाईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर उद्याला आपण पूर्ण ग्रेप क्रॉप घेऊयात. उद्या पूर्ण अशाच पद्धतीनं डिटेलमध्ये, स्पेसिफिकली ग्रेपचे डिसिजेस आणि डिसऑर्डर. सर लवकर टाका व्हिडिओ, ओके, शक्यतो लवकर. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नसेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन रजिस्ट्रेशन करा. आणि तिथेच व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, फोनपेचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुमचं कन्फर्मेशन करून घ्या. क्लिअर? चलो. चला, समजलं? हां, एवढं प्लस मग टॉपर्समधनं थोडंसं रिवाईज करा. एवढं प्लस टॉपर्समधले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत हे मोस्ट VIMP मी सांगितलेलं आहे. याच्यावरतीच बघा, तुम्हालाही जेव्हा एक्झामला क्वेश्चन येईल तेव्हासुद्धा तुम्हाला हेच जाणवून की अशाच याच्यावरचाच क्वेश्चन आलेला आहे. बरं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण घेतलेले आहेत, याच्यावर MCERचे घेतलेले आहेत, क्रॉप वाईजसुद्धा आपण त्या त्या वेळेला सांगत जाईल. क्लिअर? चलो, कुणाचं काही डाऊट नसेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्रामला जरी विचारला तरी चालेल. कालचं जे एक व्हिडिओ टाकलेलं होतं मी, छोटासा व्हिडिओ, डिसॅपिंग जे ऑपरेशन मी सांगितलेलं होतं, ते डिसॅपिंग ऑपरेशन कसं होतं हे तुम्हाला मी पाहायला सांगितलेलं होतं. जर कुणी बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, खूप त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच, टेक केअर.